आज सकाळच्या सुमारास हार्बर लाईनवरची वाहतूक सेवा जी आहे लोकलची ती पूर्णपणे ठप्प झालेली होती. जवळपास 5:30 वाजल्यापासून पनवेल ते सीएसटीमध्ये जाणारी जी लोकल आहे ती 7 वाजेपर्यंत पूर्णपणे ठप्प झालेली होती. मात्र आता ती लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत झालेली आहे. आपण पाहतोय की पनवेलहून येणाऱ्या लोकल या सीएसटीमटी दिशेनं जाताना पाहायला मिळत आहेत आणि सीएसटीमटीकडून पनवेलच्या दिशेनं जाणारी जी लोकल आहे ती सुद्धा पूर्ववत झालेली आहे. मात्र पनवेलहून ठाण्याच्या दिशेनं जाणारी जी लोकल आहे ती अद्यापही ठप्प आहे आणि त्यामुळे त्या स्थानकांवरती प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. ही सगळी वडाळा स्थानकातली दृश्य आहेत. आपण पाहतो की इथे जवळपास 1.5 तासापासून एकही लोकल पनवेलच्या बाजूनं सीएसटीमसीच्या दिशेनं जाणारी आलेली नव्हती. मात्र त्यामुळे काही प्रमाणामध्ये गर्दी झालेली होती. सकाळच्या सुमारास जे चाकरमानी किंवा नोकरदार मुंबईच्या दिशेने येत असतात त्यांची मोठी गैरसोय झालेली होती. मात्र आता ही लोकल पनवेलहून सीएसएमटी स्थानकाकडे येणारी पूर्ववत झालेली असली तरी मात्र पनवेलहून ठाण्याच्या दिशेनं जाणारी जी लोकल आहे ती अद्यापही ठप्प आहे. त्यामुळे त्या स्थानकांवरच्या प्रवाशांचा मोठा गोंधळ जो आहे तो होतो आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आज सकाळीच हा सगळा गोंधळ झाला लोकलचा आणि त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर येणाऱ्यांची अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी झाल्या. मात्र आता पनवेलहून सीएसटीमटीकडे येणारी जरी लोकल ही पूर्ववत झालेली असली तरी मात्र पनवेल ते ठाण्यापर्यंत दरम्यानची जी लोकल आहे ती अद्यापही ठप्प आहे आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या प्रवाशांना मोठा मनस्तापाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे मध्य रेल्वेकडून यावरती जरी काम सुरू असलं तरी मात्र काही तासामध्ये किंवा काही मिनिटामध्ये ही लोकल सेवा पूर्ववत होणार असल्याचं आश्वासन हे देण्यात येत आहे. ओरिजिनल रोशन गायकवाड सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.